पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81-08-17-63-65। सर्व शासकीय विभागांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशानं शासनानं महसूल पंधरवडा कार्यक्रम आयोजित केला होता। संगमनेर शहरामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महसूल विभागानं तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ यासह विविध वैयक्तिक लाभांच्या योजनांचे सर्टिफिकेट वितरित केले। या महसूल पंधरवडा कार्यक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, कपिल पवार, दिलीप शिंदे, श्रीराम गणपुले, डॉक्टर अशोक इथापे, शरद गोरडे, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघसवरे यांसह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी यांची हजेरी होती। महसूल विभागाला काही नव्यानं अधिकार प्राप्त झालेत, त्यामुळे आता आपण जमिनीपुरते मर्यादित नाहीत तर नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूपर्यंत निगडीत झालोय। तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याची ग्वाही उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली। तर तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना लाभ दिल्याची माहिती अमोल खताळ यांनी दिली। सर, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी आपण जवळपास 2500 वरती शेतकऱ्यांचे पोट खराबाचे जे क्षेत्र आहे ते आपण लागवडीखाली आणले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये पण आपण पोट खराबाचे जेवढे पोट खराब क्षेत्र होते त्या शेतकऱ्यांचे काही आपण क्षेत्र लागवडीखाली कागदपत्रे आणलेले आहेत, प्रत्यक्षात तर आहेतच पण त्याला रेकॉर्ड करून घेतलेला अशा लाभार्थ्यांचा पण आज रोजी या ठिकाणी आपण वाटप ठेवतोय। सर, महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं सर आपण एक मोहीम हाती घेतली होती की जेवढे शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या वारसांच्या मृत्यूसाठी या निमित्तानं आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या, त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर आज आपण काही वारसदारांना हेल्पर आणि सांभाळाचं वाटप करतो। विशेष अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांचं पण सर आज आपण वाटप करतोय। मागच्या महिन्यामध्ये जवळपास 1200 लाभार्थ्यांचे आपण लाभ मंजूर केले आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आपण इथे या लाभार्थ्यांचं वाटप करतो। सर, तालुक्यामधल्या 16,000 लाभार्थ्यांचं विशेष अर्थसहाय्य योजनेचं जे चालू महिन्याचं अनुदान आहे, मागच्या वर्षी महिन्याचं अनुदान आहे, ते पण आपण आज आपल्या शुभस्ते सर आपण लोकांमध्ये वाटप करतो। विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभरामध्ये सरांनी एक नवीन संकल्पना मांडली आणि कॉलेजमध्ये जाता सेतू केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या। तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 13 कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रमाणपत्र मिळावे म्हणून सरांनी 13 कॉलेजमध्ये आपले सेवा केंद्र आज प्रत्यक्षामध्ये सुरू करण्यात आले। त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 ठिकाणी आज त्याचं लोकार्पण झालं आणि विद्यार्थ्यांना दाखल्याचं वाटप पण करण्यात आलेलं आहे। साहेब, संजय गांधी निराधार योजनांच्या समितीच्या अध्यक्षपदी अतिशय प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या या समितीच्या अध्यक्षपदी तुम्ही माझ्यासाठी एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली व संगमनेर तालुक्यातील निराधार दिव्यांग बांधवांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात 16,000 आसपास या दोन लाभार्थी होते। साहेब, नुकतीच आता जी मीटिंग झाली त्यामध्ये 1000 लाभार्थ्यांना कोणी नवीन मंजुरीचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे। यापूर्वी आपल्या महायुती सरकारच्या वतीने 500 रुपये या योजनेमध्ये वाढ करण्यात आली। यामध्ये साहेब निश्चित आपला खूप मोठा वाटा आहे, 500 रुपयाची वाढ झाली, त्यावेळेस सुयोग्य आपल्याकडे पाठपुरावा केला होता, त्यामुळे आजच्या या माध्यमांना 1500 रुपयाचा लाभ भेटत आहे। यापूर्वी साहेब संगमनेरमध्ये संजय गांधी निराधार योजना म्हणायचा कुठल्याही योजना ज्या आहेत त्या योजनेत सध्या फक्त एकच कार्यालय होतं, यशोधर कार्यालय, आणि या यशोधर कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी लाभार्थ्यांचं शोषण केलं जात होतं। परंतु साहेब, जसं आपण महसूल मंत्री झाले तसं संगमनेर कार्यालय कळालं का महसूल विभागामध्ये पैसे देण्याचा कारण होता, नाही तर या तालुक्यामध्ये फी लागली होती, पैसे दिल्याशिवाय योजनेचा लाभ भेटत नव्हता। त्यासाठी छोट्या छोट्या एक संजय गांधीचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी सुद्धा गावच्या पुढाऱ्यांच्या चिठ्ठ्या लागायच्या। साहेब, आपल्याकडे तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार आम्ही कुठलीही चिठ्ठी कुठल्याही
येणं पाहता जो लाभार्थी आहे, जो वंचित आहे, त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. भविष्यात सुद्धा आपल्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडर लावून घ्यायचे काही वंचित राहिलेले दिव्यांग मंडळ असतील, वृद्ध व्यक्ती असतील, त्यांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगमनेर तालुका हा विकासासाठी आपण दत्तक घेतलाय. आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी भरपूर निधी देण्याचं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं सांगत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असाही विश्वास व्यक्त केला. या सगळ्या मुख्यांप्रमाणे या अन्नचं काम आमचे सगळे अधिकारी करत असतात. मी आता यादी मानत होतो अनेक वेगवेगळ्या योजनेतून आज आमच्या लाभार्थ्यांना लाभ देताना त्यांना मुख्यांप्रमाणे आणण्याचा सरकार आमच्या माझ्यावरून प्रयत्न सुरू आहे. आज संगमनेर तालुक्याचा विचार केला तर आज आपल्या तालुक्यातील 1800 लाभार्थी आहेत ज्यांना विविध योजनेमध्ये लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मुख्यांप्रमाणे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मला वाटतं त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये महायुती सरकारची ही भूमिकाच आहे की बुडभर बुडणाऱ्या लोकांना फायदा होण्यापेक्षा ही समोर बसलेली तमाम जी आपली सामान्य जनता आहे याच्या जीवनात परिवर्तन करू शकणार नाही. जो आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला संदेश दिला आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास सगळ्यांनी मिळून हे काम करत असत. त्या दृष्टीने आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्वांचे नेते आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज आपण अशा विविध आघाड्यावर हे सरकारचं काम सुरू आहे आपण जाणवतो. आज आपल्या इथल्या संगमनेर तालुक्यामध्ये 80,414 बहिणी निर्माण झालेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 7 लाख आहे. ते 7 लाखामध्ये ते संगमनेर लोक 80 आहेत. आमच्या बहिणी अनेक वर्ष वंचित राहिल्या होत्या. कमी न्याय दर काल आम्ही आणि या योजनेला काही लोकांनी विरोध केला. महाविकास आघाडी सरकार पडले काही लोक हायकोर्टात गेले. हायकोर्टात जरा चपरा दिली एका बाजूला विरोध करायचा दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यालयामध्ये फॉर्म भरायला सुरुवात करायची हा त्याचा दुपटीपणाचा विरोध असता. मला काही त्या तालुक्यात फिरणार लोक सांगत होतो गावगर सुरू आहे अर्ज भरू नका काही मिळणार नाही. आमच्या बहिणींचा आमच्या सरकार विश्वास आहे का हा तर विश्वास तुम्हाला मी खात्री देतो. या 19 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वर घडवला आहे तुम्हाला देखील सांगतो. कोणाची चिठ्ठीची गरज नाही, शिपायाची गरज नाही, येशू धरला जायची गरज नाही, शेर बघायला नव्हतं. खरे योजनेची मुलं देखील लोकांची. आज मी तुम्हाला खात्री देतो आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं आमची कोणती बहीण या लाडकी बहीण योजनेतून वंचित राहणार नाही याची आपण खबरदारी घेऊ. आज किती मोठे निर्णय झाले आपल्या काळामध्ये. आज मुलींचं शिक्षण 100% मोफत आहे. तुमच्या मुली इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊ द्या, पॉलिटेक्निकला जाऊ द्या, फार्मसीला जाऊ द्या, 99,000 भरण्याची क्षमता आमच्या पालकांमध्ये नव्हती. कर्ज काढाय सावकारच्या पैसे घ्यायचे. आपल्या सरकारनं देशातला काही निर्णय केला की सगळ्या मुलींचं शिक्षण आता मोफत करून टाकलं. त्यामुळे शेत मजुराची मुलगी सुद्धा आमची इंजिनिअर होईल. शेत मजुराची मुलगी तांत्रिक इंजिनिअरच्या ठिकाणी कॉलेजला जाऊ शकतो, आयटीआयला जाऊ शकतो. त्याचा फायदा उद्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये
आपल्या मुली या अतिशय ताकदीने क्षमतेने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. अधिकाधिक मुलींना शिकवण्याच्या निमित्ताने गरज आहे. सरकार वीज बिलाचा पण माफ करायचा निर्णय घेतला. मागच्या बिलाने मागचे बिल माफ केला होता, पुढचे बिल येणार आहे तुम्हाला. आमच्या अन्नपूर्ण योजनेमध्ये उजाला गॅस या महिलांकडे होता, त्यांना 3 सिलेंडर आता पण मोफत द्यायचा निर्णय घेतला आहे. 3 सिलेंडर अजूनही सिलेंडरची क्षमता वाढू. तुमच्या 3 सिलेंडर मध्ये या योजनेमुळे आमचे समोरचे बरोबर जे आहेत महाविकास आघाडी गेलो हे गॅस मिळत त्यांना काही समजत नाही. तर म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत आपले 7 वर्षाचे गुरुजे त्यांना तीर्थयात्रा योजना सुरू झाली. 30,000 प्रत्येक जणांना गावातून गोळाघाटा मोठ्या देवाला जायचं. 63 प्रकारचे तीर्थक्षेत्र आपण देशभरात आपण त्यामध्ये घेतले. देशभरात महायुती सरकार या सगळ्या योजनेमुळे त्याची लोकप्रियता वाढत झालेली आहे. आणि म्हणून विकास आघाडी महाविकास आघाडीच्या लोकांकडून म्हणजे विरोधी लोक आहेत त्यांना पोटसून उठलेला आहे. लोकसभेला अपघाताला विजय पण मिळाला. नेगेटिव्ह 92% नकारात्मक प्रचारकार्यामधून यश मिळालं. पण ह्या विधानसभेला तुम्हाला यश मिळेल या भरमात राहू नका. राज्यातली जनता महायुती सरकारच्याच मागं आहे. आमच्या सरकार येईल, महायुतीचा मुख्यमंत्री होईल. काही लोक मुख्यमंत्री स्वप्न पडायला किंवा त्यांना स्वयंभोजी मुख्यमंत्री स्वतः वोट लावायला लागतो. दोन एक टीव्हीवर एक सिरियल होती अंगिरला ते हजीर स्वप्ने का हजीर स्वप्ने असे हजीर स्वप्नाचा काही लोक झाले. परंतु लोकाभिमुख योजना देताना मला वाटतं या वेगळ्या योजनेचा मी जो उल्लेख केला त्यातून आता सामान्य जनतेला सरकारच्या बद्दलचा विश्वास अधिक दृढ होत चाललेला आहे. आणि म्हणून अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत. निवडण्याचं काम बघतात आणि काही चालीचं काम राहिलं पण निवडण्यात म्हणा फक्त प्रश्नाचं राजकारण करायचं, लोकांना झुलव ठेवायचं. मग तुम्ही जर आता विचार केला मध्यंतरी शेतकऱ्यांच्या दुर्दशा नजर म्हणजे आपल्या तालुक्याला अडवून गेली दुर्दशा नजर गेली मिळाला. आपल्या सिद्धमेट तालुक्यामध्ये 34,650 शेतकऱ्यांना 20,07,32,000 रुपयाला तुमच्या खात्यात जोडलं जातं. 20 कोटी त्यांच्यासाठी मी जोडले होते. त्या तुमच्या संगमने दूध संघाच्या शेतकऱ्यांना त्यांच्या जे दूध पूर्ण करणारे शेतकरी आहेत त्यांना किती मिळाले त्यांना त्यांना 10 कोटी रुपये मिळाले. नवरा कोण बाय अरे आमच्याला काय फोडू शकतो. निदान ज्या सरकारने आपल्या शेतकऱ्या माग उभं राहण्याची भूमिका घेतली ते सरकार ताबे झालं का तरी करणार तुम्ही तरी करणार आहे का हातावर करून सरकार विरोध करा ना. आपण केलं एवढं केलं म्हणजे केलंय. आज 34,000 शेतकऱ्यांच्या तालुक्यात आपले महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो, उपमुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो, रात्रीची हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतात, जाऊन पाया पडतात. परंतु आता जनता सुद्धा झाली. जनता या सगळ्या चापलूस खोऱ्यांची लोकांनी खेळ उडवलेली आहे. त्यामुळे तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासात तालुक्याच्या विकासामध्ये आपण पुढे कमी पडणार नाही. जो निधी संघटनाच्या तालुक्याला लागेल विकासाकरता ती द्यायची जबाबदारी माझी नाही. विकासासाठी तालुका आता आपण दत्ता घेतलेला आहे असं मला या ठिकाणी व्याजी नंबर म्हणून जाहीर केली. समाजाची अपेक्षा पूर्ण करतो. आपण काम करणारे लोक आपण हसणारे लोक नाही. तुम्ही हसण्यावर चालत एक आरोपी असत फार मोठा गुन्हा केलेला असतो. त्याचं वकील पत्र कोणी घेतलं
एकामागे धरून वगैरे कुठे घेत त्या आरोपी काम द्यायचं का तुला कोणत्या डिप्टरला यावेळी तालुक्यातील विविध लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे सर्टिफिकेट त्याचबरोबर विविध धनादेशांचं वाटपही महसूल मंत्री विखे यांच्या उपस्थितीत केलं गेलं। या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी होती। बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी संगमनेर। तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला Top 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62।